झरे येथील बैलगाडी शर्यत बेकायदेशीर, हरिपुरातील बैलगाडी चालकांना पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दिली समज. झरे येथील बैलगाडी शर्यत ही बेकायदेशीर असून हरिपुरातील बैलगाडी चालकांनी सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी समज पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी आटपाडी तालुक्यातील झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. आज याच पार्श्वभूमीवर सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व ग्रामपंचायत यांनी हरिपुरातील बैलगाडी मालकांच्या भेटी घेतल्या. झरे येथील बैलगाडी शर्यत सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाविरोधात असून हरिपूर येथून जर कोणी सहभागी झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी समज दिली, अशी माहिती हरिपूरचे पोलीस पाटील उमाकांत मोंद्रे यांनी दिली. उद्या गोपीजन पडळकर साहेबांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे झरे तालुका आटपाडी इथे. पण आपल्याकडे आपल्या उच्च न्यायालयाचा आणि महाराष्ट्र शासनाचा असा निर्णय आहे की बैलगाडी शर्यती भरवू नका. त्यासाठी आमची प्रशासनातर्फे पोलिसांच्या तर्फे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या शर्यतीला तुमची बैलगाडी घेऊन जाऊ नये आणि जरी कोण तिथं जाईल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्ण तिथं सज्ज झालेलं आहे. त्यामुळं आपलं कुठं तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये, आपल्या जनावराला किंवा ह्याला तुम्हाला काही तुशीस लागू नये, यासाठी तुम्ही तिथं जाऊ नये, प्रशासनाच्या विनंतीचा मान राखावा, एवढी तुम्हाला आमची विनंती. उद्या झरे तालुका आटपाडे येथे माननीय गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला शासनाची बंदी असल्यामुळे आमच्या सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माननीय API श्री निशानदार साहेब यांनी हरिपूरला भेट दिली. हरिपूरमध्ये जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली, त्यांचे योग्य ते प्रबोधन केले. सध्या बैलगाडी शर्यतीवर शासनाची बंदी असल्यामुळे कोणत्याही पद्धतीने तुम्ही सहभागी होऊ नये असं त्यांना आवाहन केलेलं आहे आणि जर सहभागी झाल्यास गुन्हे दाखल होतील किंवा इतर कारवाई होऊ शकते, त्यामुळे त्यांनी सर्वांचं प्रबोधन केलेलं आहे. आणि हरिपूर गावातील सर्व बैलगाडी चालक मालकांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कोणीही बैलगाडी चालक मालक सदर शर्यतीमध्ये सहभागी होणार नाही, यासाठी ग्रामपंचायत हरिपूर, मी पोलीस पाटील हरिपूर आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी सर्व बैलगाडी चालक मालकांची भेट घेऊन योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.